विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाची यादी आज रात्री जाहीर होण्याची शक्यता असून शहर मध्य या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे मोची समाजातील कार्यकर्ते अंबादास बाबा करगुळे यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोची समाजातील युवकांनी काँग्रेस भवनात पायऱ्यांवर जोर जोरात घोषणा दिल्या. यावेळी यल्लप्पा तुपदोळकर मल्लू मित्रे यांनी बोलताना प्रणिती शिंदे यांच्या विषयात मोची समाजाचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे यंदा मोची समाजाला उमेदवारी देऊन विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी त्यासाठी केवळ युवकांचे नेते अंबादास बाबा करगुळे यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. आज परत आपले समाज जवळजवळ 60-70 वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ म्हणून काम करत आलेले आहे. जोपर्यंत गेल्या 2014-2019 साली ज्यावेळी इलेक्शन लागले होते त्यावेळी आमदार प्रणितताई आताचे विद्यमान खासदार असलेले त्यावेळी आपल्या समाजाचे लोक ज्यावेळी 10-11 फेरी मतदान सुरुवात झाली त्यावेळी मोची समाजाच्या मतावर पूर्ण सोलापुरात कळाला की मोची समाजच्यामुळे ताई निवडून आली. हे सर्व सोलापूरला माहिती आहे. यंदा वर्ष समाजाला जर न्याय मिळाला नाही तर बाबा करगुळे जे निर्णय घेतील आम्ही ते बाबाच्या विचाराने आम्ही मतदान करणार आणि यावेळी न्याय मिळाला तर आम्ही पूर्ण मोची समाज एक ताकदीने अपक्ष मी लढू एवढा आमचा इच्छा आहे. नाही नाही बाबा करगुळेच का हेमगड्डे आणि भंडारे चालणार नाही आम्हाला हे तिघही चालतात. परत आम्ही सर्वजण मोची समाज मध्ये आम्ही युवक म्हणून आम्ही बाबा करगुळेकडे नेहमी पाहत असतो. त्या दोघांना भी तिकीट दिले तर आम्ही त्यांच्या भी पाठीशी आहे. मोची समाजाला न्याय मिळालाच पाहिजे. पंचवतील युवक बांधव मोची समाजाला यावेळेस शहर मध्य विधानसभेमधून मोची समाज तिकीट भेटवून युवक काँग्रेस पक्षाकडनं मागणी करण्यासाठी एकदा जमलेला होत. आतापर्यंत मोची समाज हा काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून आतापर्यंत ज्या ज्या उमेदवाराला उमेदवारी दिली त्या त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम केलेलं आहे मोची समाजाने. यावेळेस मोची समाजाचा उमेदवार देऊन त्या मोची समाजाच्या उमेदवाराला निवडून आम्हाला शहर मध्यमध्ये मोची समाजाचा हक्काचा एक आमदार पाहिजे म्हणून आम्ही इथं उपस्थित आहे. आणि या उपस्थितीचं कारण म्हणजे आमच्याकडे सक्षम नेतृत्व म्हणजे बाबा करगुळे अंबादास बाबा करगुळे यांना काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही करणार आहे आणि पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी द्यावा म्हणून एवढंच आम्ही विनंती करतो. पक्षाने पक्षाने बाब नाही दिली तर काय भूमिका असेल. पक्षाने जर बाबा करगुळे उमेदवारी नाही दिली तर पक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देतील त्या उमेदवार कोण आहे हे बघून आम्ही विचार करणार. उमेदवार कोण आहे कारण का उमेदवार अजून डिक्लेअर झाला नाही म्हणून आम्ही आता हे मागणी करत आहे या आंदोलनाने मार्गे. कारण का आम्हाला माहित आहे की कुठंतर मोची समाजाला न्याय द्यायचा विचार काँग्रेस पक्षाने शिंदे साहेबांनी आणि प्रणितांनी विचार केला तर निश्चितच या बाबा करगुळेंना तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्याचा त्यांनी 100% प्रयत्न करतील हे विश्वासाने आम्ही आंदोलन करत आहे. उमेदवार कोणी का असू दे फक्त आम्हाला मोची समाजाचं पाहिजे म्हणून आणि त्यांना निवडून आणण्याचं काम त्यांनी करायला पाहिजे एवढंच आमची मागण्या घेऊन आम्ही इथं आलेलो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.